मेंढपाळ बांधव मेंढ्या बकऱ्यासह धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर. मेंढपाळ बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्कामी आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदू लवंगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने मेंढपाळ बांधव भगिनी तरुण मेंढ्या घेऊन सहभागी झाले होते. तर मोर्चा संदर्भात पोलिसांचे नियोजन चुकल्याने जयस्तंभ चौकात चारही बाजूने ट्रॅफिक जाम झाले होते. शेकडो मेंढ्या चौकात आल्याने आक्रमक मेंढपाळ बांधवांनी काही वेळ रस्ता रोको केला, त्यामुळे वाहतुकीचा देखील कोळंबा पाहायला मिळाला. यावेळी पोलिसांची मोठी धांदल उडाली होती. जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मेंढ्यांना चराई करण्यासाठी जागा नसल्याने शासनाने तत्काळ जंगलात चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी पासेस देण्यात याव्या या प्रमुख मागणीसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुक्कामी मोर्चा घालणार नाही असा पवित्रा धनगर समाज बांधवांनी घेतला होता. सदर मागण्याचे निवेदन शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याचं 81 हेक्टर जमीन ज्याला गाय बंदीचं नाव आहे ती त्यांच्या नकाशामध्ये वाईल्डलाईफच्या आहे, परंतु ती त्यांच्या आतापर्यंत ताब्यात नव्हती आणि तेवढ्या परिसरात मेंढपाळ सगळे चालायचे. सगळ्यांची पुढं पाठीला चिपकली आहे, आपल्यासारख्या खाऊंगा डेबरेने झाले ते नाही. कुठं जन्म घेतला त्याची नोंद नाही, कुठं मेला त्याची नोंद नाही. सर्वात भटकलेला समाज आहे म्हणजे ज्यांना गरज नाही असे लोक आरक्षणाचा फायदा कुणाला, ज्यांना गरज नाही बिचारे जंगलात सोडून द्या. जिल्हाधिकारी राव धडक मुक्कामी मोर्चा धडक मुक्कामी आक्रोश मोर्चा या ठिकाणी आणण्याचं कारण एकच की आम्ही आतापर्यंत असंख्य निवेदनं दिले पण आम्हाला कुठल्याच निवेदनाचं प्रत्युत्तर मिळालं नाही, त्यामुळे आज आम्ही मुलं बाळं आणि मेंढ्यासहित या ठिकाणी मुक्कामी या ठिकाणी मोर्चा आम्ही आणलेला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा आमचा सर्व समाज बांधवांचा आमची मुख्य मागणी आहे. चराई पासेस आम्हाला तात्काळ उपलब्ध करून द्या आणि जंगलसुद्धा तात्काळ उपलब्ध करून द्या. बाकी आमच्या असंख्य मागणी आहे, पण आता तात्पुरती आमची नक्की मागणी हीच आहे की आम्हाला ताबडतोब जंगल उपलब्ध करून दिलं तर आमचा समाज जिवंत राहू शकतो, आमचा व्यवसाय जिवंत राहू शकतो.